मंत्री शशिकला जोले यांनी 10 वर्षाच्या काळामध्ये 350 मंदिराचा जीर्णोद्धार करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा त्यांनी घेतली आहे. हालसिद्धनाथ नाथांच्या भावणुकीप्रमाणे देशावर भगवा फडकला आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवा व शशिकला जोले यांना विजयी करा, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. ते अप्पाचीवाडी येथे आयोजित धनगर समाज बांधवाच्या सभेत बोलत होते. यावेळी स्वागत सिद्धू मराठे यांनी केले तर प्रास्ताविक डॉक्टर अजित गोपछाडे यांनी केले. यावेळी आमदार पडळकर म्हणाले, काँग्रेसने नेहमीच धनगर समाजाचा अपमान केला तर भाजपने धनगर समाजाचा सन्मान केला आहे. या निवडणुकीमध्ये सर्व धनगर बांधवांनी एकजुटीने भाजपच्या उमेदवार शशिकला जोले यांनी केलेल्या कामाची जाणीव ठेवून त्यांना मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. आपण ज्या ताकदीने उभा राहतो, आपल्या हातामध्ये कुराण असते, आपल्या हातामध्ये काठी असते, आणि म्हणून जिथं कुठं अन्याय होईल तिथं आपण नेहमी वार करतो, तिथं नेहमी आपण घाव घालतो आणि आपण कुणावरती अन्याय करत नाही. आणि म्हणून दुल्ले वहिनी ज्या पद्धतीनं सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करतायत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जे कुणी दादागिरी करणारी लोक पुढे उभा आहेत त्यांना जर आपण अजिबात ना देत नाही, त्यांना तर आपण अजिबात घाबरत नाही. त्यांना बाजूला सरून मागच्या निवडणुकीमध्ये 2018 निवडणुकीमध्ये ज्या फरकानं जुल्ले वहिनी निवडून आल्या होत्या त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या फरकानं आपल्याला 2023 विधानसभेमध्ये त्यांना फरकानं पाठवायचं आहे. आणि मग त्यांच्याकडून आपण कामं करून घ्यायची आहेत. आता तर कामच राहिलं नाही. मुन्ना माणिक साहेबांची गोपछडे सरांची माझी चर्चा झाली की विकासाच्या बाबतीमध्ये कामच राहिलं नाही. प्रत्येक गावाला 20-30 कोटीचा निधी, या अप्पाच्या वाडी गावामध्ये त्यांनी 40 कोटी रुपयाचा निधी दिलाय, त्यापैकी 2 कोटीचा निधी आपल्या मंदिराला दिलाय. मित्रांनो, एक आमदार एक मंत्री एवढं मोठं काम करू शकत नाही की जे वहिनीने केलंय. मित्रांनो, हे कुणाचं काम नाहीये. त्याने 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन विकास केला, 18 पगड जातीच्या लोकांना निधी दिला, 12 बलुतेदारांना निधी दिला, मायनर ओबीसीला निधी दिलाय, ओबीसीला निधी दिलाय, SC ST च्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी काम केलाय. हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, हाच भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे. गावागावामध्ये जो छोटा समाज आहे त्या समाजाला सुद्धा न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासून राहिली आहे. म्हणून या देशामध्ये सर्वात जास्त आमदार हे ओबीसीचे भाजपमध्ये आहेत, सर्वात जास्त आमदार मायनर ओबीसीचे भाजपमध्ये आहेत, सर्वात जास्त महिला आमदार या भाजपमध्ये आहेत, सर्वात जास्त SC आणि ST चे आमदार हे भाजपमध्ये आहेत, आणि सर्वात जास्त ओपनचे सुद्धा आमदार हे भारतीय जनता पार्टीमध्येच आहेत, ते काँग्रेस पार्टीमध्ये नाहीत. मित्रांनो, आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी ताकदीनं विचार करून भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं ठामपणे उभं राहावं, जुल्ले कुटुंबियांच्या बाजूने उभं राहावं. उद्या 2024 लोकसभेची निवडणूक येणार आहे. आता निवडणूक झाली का वर्षभरात पुढच्या एप्रिल महिन्यामध्ये आपली लोकसभेची निवडणूक वाजते, तेव्हा जुल्ले साहेब आपले कॅन्डिडेट असणार आहेत, त्यांच्याबरोबर आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि मग त्यांच्याकडून आपण हक्कानं जसं काम करून घेतो तसं आपण हक्कानं त्यांच्याबरोबर ठामपणे उभं राहूया. एवढंच या निमित्तानं सांगतो, येतो येतो. यावेळी बोलताना मंत्री शशिकला जोले म्हणाल्या, गेल्या 10 वर्षांपासून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी झटले असून इथून पुढेही राहिलेले विकास करण्यासाठी पुन्हा एकदा मतदानाची ओटी भरून या निवडणुकीत भाजपला बहुमताने निवडून देऊन विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्या. यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, विरोधकांच्याकडून धर्म जात यावरती बोट ठेवून मत मागत आहे, मात्र मराठा समाज हा कोणाचीही मक्तेदारी नाही. माननीय नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराची कीड संपवण्याचा विडा उचललेला आहे, कोट्यवधींचे घोटाळे देशाने पाहिले आहेत. मंत्री जोले यांनी विकास कामाबरोबरच क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून त्यांनी मतदारसंघाचा सर्व समावेशक विकास केला आहे, त्यासाठी त्यांना निवडून देऊन उर्वरित राहिलेला सर्वांगीण विकास साधण्याची संधी द्या, असे ते म्हणाले. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 3 सण आपले महत्त्वाचे आहेत, एक दिवाळी, एक दसरा, एक गणपती. तर ह्या तिन्ही दिवाळी, दसरा, गणपतीला कर्नाटक सरकारकडून BPL कार्ड धारकांना तुम्हाला मोफत मध्ये वर्षाला 3 सिलेंडर तुमच्या घरपोच करण्याचा व्यवस्था केलेली आहे.
त्याच पद्धतीनं कुणाला जागा नाही आहे. मी धनगरी बांधव माझ्याकडे येतात, पहिले आम्हाला जागा नाही, आम्हाला घर पाहिजे. काळजी करू नका, 200 घरांचं लिस्ट आता आपल्या सरकारकडे गेलेलं आहे. परत आमचं सरकार आलं तर ते 200 घरं तरी येतीलच येतील. आज आमच्या सरकारने जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे कुणाचं जागा नाही. त्यांना जसं प्रधानमंत्री आवास योजनामध्ये घर बांधून देतो तसं जागा नसणाऱ्यांनी आपल्याकडे अर्ज द्या, तुम्हाला घर बांधून किल्ली तुमच्या हातात देण्याचा व्यवस्था आपला भारतीय जनता पक्ष करेल. काल काँग्रेसचा जाहीरनामा सुरू झाला त्याच्यामध्ये एकच विषय तुम्हाला लक्षात आणतो. त्याने सांगितलं आमचं सरकार आलं तर बजरंग दल आम्ही काढतो. काय म्हणायचं त्याला? बजरंग दलाला संपवून टाकतो, बंदी आणतो. का हो? आम्ही सगळे हिंदू आहे ना. आपल्या जगामध्ये हिंदू राष्ट्र एकच राहिलेलं आहे. सगळं राष्ट्र वेगवेगळ्या समाजाचं आहे. त्यांच्यात भांडण युद्ध झालं तर एकामेका देशामध्ये जाऊन ते सेटल होतील. आम्हाला बाहेर काढलं तर आम्ही जायचं कुठं? आमचं असणारं एकच एक हिंदू राष्ट्र आपली भारत माता. आणि काँग्रेस सरकार आलं तर हिंदुत्वाला धक्का आणतो म्हणतात, त्यांना उत्तर तुम्ही 10 तारखेला द्यायचंय. 10 तारखेला द्यायचं. बजरंग दलाला तुम्ही बाहेर काढला तर पुढं सत्तेवर आलं तर आमचा विचार काय, आमच्या मुलाबाळांचं भविष्य काय, हे विचार करून आपण सर्वांनी कमळ या चिन्हावरती मतदान करून भरभर स्वताधिकारी निवडून आणा. धन्यवाद. जय हिंद, जय कर्नाटक. या कार्यक्रम प्रसंगी खासदार अण्णासाहेब जुल्ले, हाल शुगरचे उपाध्यक्ष MP पाटील, माळापा पिसुत्रे, RM खोत, SS ढवणे, SK खजानवर, बापूसो पुजारी, सोहम खोत, बाजीराव पुजारी, संजय कोकणे, विनोद माने, सुकुमार वजोळे, आनंदा कुवाळे, KB माने, रणजित माने यांच्यासह धनगर समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोगनोळीहून अनिल नवाळे.